तर भावांनो, माझा हा हॉनर 6X आलेला आहे. हा फोन ऍक्च्युअली मी नाही यूज करणार आहे, माझ्या एका परिचयाच्या व्यक्तीसाठी मी घेतलेला आहे. 7X ची पॅकेजिंग याच्यासारखीच आहे. डिवाइस तर खूप स्मॉल आहे याचं, आणि स्पेसिफिकेशन ऑप्टाकर किरीन मला वाटतं 655 आहे. यामध्ये 4 GB रॅम, 64 GB इंटरनल मेमरी, अँड्रॉइड 6.0 विच इज अपग्रेडेबल टू न्यूगट, ओरिओचा पत्ता, आणखी 8 MP फ्रंट कॅमेरा आहे, आणि 4G बँड्स याचे सर्वच आहेत अवेलेबल. तर बॉक्समध्ये फोन पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित केलेली आहे, आणि एक बिल्ट इन ओके स्क्रीन गार्ड यावरती नाहीये. चार्जर, केबल आणि सिम इजेक्टर पिन. हा फास्ट चार्जर आहे 5 V 2 A. ज्या जनरेशनचा हा फोन आहे त्या जनरेशन मध्ये 5 V 2 A फास्ट चार्जर कन्सिडर केलं जायचं, कारण बॅटरीचे जास्त काही हेवी नाहीये. 3340 mAh ची बॅटरी आहे. नॅनो सिम, मायक्रो सिम बसत नाही तर असं त्याने दिलेलं आहे. राईट, ट्रेस बाहेर निघत नाही सिमचा. ओके, हायब्रिड सिम स्लॉट आहे आणि हे मेटलचा आहे त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहे. बाकीचे फोन्स ऑलमोस्ट प्लास्टिक किंवा रबराइज असतो. आणि आय नीड सम टिश्यू पेपर. स्क्रॅच आहेत की रेषा आहेत मला कळत नाही. आणि आय थिंक याला गोरिल्ला ग्लास 3 आहे, मला काही नेमकं माहित नाही. अबाउट फोन EMUI 4.1 म्हणलं याच्यामध्ये. येस, अँड्रॉइड 6.0, मार्शमेलो, आणि फ्री आहे 51.66 GB. तर किती यूज केलेला आहे, 13, 12 GB, 343 MB यूज झालेले ऑलमोस्ट, आणि अपडेट तर अजून काही दिलेलं नाही यांनी. इंटरफेस खूप क्लीन आहे, क्लीन ॲज इन मायासाठी क्लीन आहे, तुमच्यासाठी नसला तरी. मी ऑलरेडी हा फोन यूज केला आहे, ऑनरचे डिव्हायसेस यूज केले, त्यामुळे मला काही इश्यू नाही आहे. आणि मला स्टॉक अँड्रॉइड असंही आवडत नाही. फेस स्पीकर आहे आणि मायक्रोफोन. हेडफोन जॅक इथे दिलेला आहे, सेकंडरी नॉईज कॅन्सलेशन माइक. ऑन स्क्रीन बटन्स नको द्यायला हवे होते, ह्या ठिकाणी बटन्स हवे होते. फोन बराच जड आहे हातात धरल्यानंतर हाताला कळ लागत आहे. कॅमेरा पाहूयात. ओके, अरे हो ना अग्र, किती वेळेस हे करायचं. Oh.
where is temperature reading gun? Six, 35. One good amount of fire lag. Update. No updates?